मधील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिलेवर तलवारीने हल्ला केला, पोलिसांना धमकीही दिली आणि फरारी झालाय. कुपवाड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिलेच्या आईजवळ असलेल्या मुलाला बळजबरीने ओढून घेऊन जाताना विरोध करणाऱ्या सौ परवीन हुसेन आसंगी या महिलेवर तलवारीने डोक्यात वार करून जखमी केला आहे. हल्ल्यानंतर संशयित फरार झाला. रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर राजेंद्र जाधव याच्या विरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी जाधवला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांना तुम्हाला बघून घेतो, तुमची लवकरच बदली करतो अशी धमकी देऊन मोटारसायकलवरून फरार झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके करत आहेत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.